शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेल, अशा परखड शब्दात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच काँग्रेसवर टीका करत असे. बाळासाहेबांची शिवाजी पार्कवरील सभा, ती म्हणजे काँग्रेसचा कडक शब्दात घेतलेला समाचार, हे गणित अगदी ठरलेलंच होतं. त्यांनी शिवाजी पार्कवरून कधीच काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन केलं नाही. परंतु ज्या बाळासाहेब ठाकरेंना शिवाजी पार्कवर गांधी घराण्याची सावलीसुद्धा नको असायची, त्याच शिवाजी पार्कवर किंबहुना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आज काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने सभा घेतली आणि मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने समारोप केला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशा शैलीत बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावरून जनतेला संबोधित करत शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका अधोरेखित करत असत. काल तीच जागा, तोच मंच, तेच डायस आणि माईक घेऊन उभे होते स्वतः बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे. चेहरा शिवसेनेचाच होता, पण विचार मात्र बाळासाहेबांचे दिसले नाहीत. कारण ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व या तत्वाला उराशी कवटाळलं, उद्धव ठाकरेंनी त्याच भूमिकेला काल स्वतःपासून दूर केलं. नेहमी बाळासाहेबांसारखी सुरुवात करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काल जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी सुरुवात करत या वाक्यातून हिंदुत्व या शिवसेनेच्या भूमिकेलाच तिलांजली दिली. त्यांच्या या सभेनंतर उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले, बाळासाहेबांच्या विचारांना सोडून काँग्रेसच्या भूमिकेत शिरले, अशा शब्दांमध्ये अनेकांनी काल उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राहुल गांधींना घाबरतात का? हिंदुत्व या तत्वावर इतर सभा गाजवणाऱ्या उद्धव ठाकरेंना या सभेत आणि विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर हिंदुत्वाचा विसर पडावा, यापेक्षा दुर्दैवते काय? अशा भावना अनेकांनी आपापल्या परीने व्यक्त केल्या आणि जिथे हिंदुत्वाचा विसर पडला त्याच शिवतीर्थावरून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. ज्या राजकारणाची बाळासाहेब ठाकरेंनी कधीही कास धरली नाही, त्याच शिवाजी पार्कवरील सभेत आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे, संपूर्ण ठाकरे परिवार, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेत्या कल्पना सोरेन, आपचे नेते सौरभ भारद्वाज, दीपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडिया आघाडीतील 15 अधिक मित्रपक्षांचे प्रमुख नेते एकाच मंचावर उपस्थित होते. हीच सभा पार पडण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन, अशा आशयाचा बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ बावनकुळेंनी ट्विट करत उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? मग तुम्ही त्यांना अभिवादन का करत नाहीत असा प्रश्न विचारण्यास धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केला. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी आज तरी अभिवादन करतील का? असेही बावनकुळे म्हणाले. आता सभेकडे यायचे झाल्यास मंचावर येण्यापूर्वी संपूर्ण इंडिया आघाडीने राहुल गांधींसह बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. इंडिया आघाडीच्या सगळ्याच दिग्गज नेत्यांनी आपल्या भाषणातून भाजपवर चौफेर टीकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील सभेला संबोधित करत दिल्लीतील हुकुमशाही तडीपार करण्यासाठी शिवाजी पार्क निवडण्यात आलं, भाजप फुगा आहे, संपूर्ण भारतात त्यांचे 2 खासदार होते, आम्ही त्यात हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली, तर नरेंद्र मोदी यांनी देशाला खोटी गॅरंटी दिली, महात्मा गांधी यांनी मुंबईतून इंग्रजांविरोधात छोडो भारत घोषणा दिली होती, आता त्याच शहरातून छोडो भाजप असा नारा आपल्याला द्यावा लागेल, असे शरद पवार बोलले. दिलखुलास मित्र ते उमदा विरोधक असा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आश्चर्यचकित करणाऱ्या प्रवासाचा साक्षीदार शिवाजी पार्क आहे. बाळासाहेब ठाकरेंना शरद पवार यांची राजकीय भूमिका कधीच पटली नव्हती. वेळोवेळी ठाकरी बाण्यात त्यांनी शरद पवारांना खडसावले, ते याच शिवाजी पार्कवरून. शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी एक तीर्थक्षेत्र आहे, मार्मिकची सुरुवात, शिवसेनेचा पाया रचणारं मैदान म्हणजे शिवाजी पार्क. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते पक्षासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या प्रत्येक घटनेला शिवाजी पार्क साक्षीदार आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशा ठाकरे कुटुंबातल्या 4 पिढ्यांसाठी दादर पश्चिमेतलं हे शिवाजी पार्क मैदान महत्त्वाचं ठरले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान या शिवाजी पार्कात झालेल्या सभांमध्ये प्रबोधनकारांचा सहभाग होता. 19 जून 1966 शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 1966 पहिला दसरा मेळावा या शिवाजी पार्कात पार पडला होता. इंदिरा गांधींनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला त्यांनी 1975 पाठिंबा जाहीर केला होता, तो याच मैदानातून. पण इंदिरा गांधींच्या फेवरमधील ही त्यांची शेवटची भूमिका होती.
यानंतर कधीच असा क्षण आला नाही. नंतर 1985 शिवसेनेची हिंदुत्वाविषयीची भूमिकाही त्यांनी याच मैदानातून जाहीर केली होती. आणि याच मैदानात येऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्व या विचाराचा कुठेही उल्लेख केला नाही. पहिल्यांदा ही विसंगती शिवसेनेमध्ये दिसून आली. काळ बदलतो तसा वेळही बदलते, पण त्या वेळेबाबत बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा बाणा ताठ राहिला. पण आज मात्र तो बाणा सांभाळण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले का, आणि हा हिंदुत्वाचा बाणा सोडून ठाकरेंना यश मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होतो. तुम्हाला उद्धव ठाकरे यांची ही बदललेली भूमिका योग्य वाटते का? त्यांना हिंदुत्व हा विचार डावलून नेमकं काय साध्य करायचं होतं हे आम्हाला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह. तोपर्यंत आपण पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र.